नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय नागरिक शास्त्र, पाचवा घटक मूलभूत हक्क भाग दोन, या विषयी आपण आज माहिती बघणार आहोत। बघा, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, भारत हे एक जगातील सर्वात महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। उल्लेख त्या ठिकाणी, त्यानुसार भारतातील स्वातंत्र्याचा हक्क आहे, त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक करण्यासाठी संस्था स्थापन करण्याचे स्वातंत्र्य त्या ठिकाणी मिळालेले आहे। ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाही। थोडक्यामध्ये, धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध त्या ठिकाणी करते। शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही। त्यानंतर दुसरा आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क। सण, उत्सव, आहार, जीवन पद्धती याबाबत आपल्या देशात खूप वेगवेगळ्या पद्धती त्या ठिकाणी आहेत, आपण तुम्ही बघितलेलं असत। या सर्व बाबी त्या त्या लोकसमूहाच्या संस्कृतीचा भाग त्या ठिकाणी मानला जातो। आपल्या संविधानाचे विविध लोकसमूहांना आपला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क त्या ठिकाणी दिलेला आहे। त्यानुसार आपली भाषा, लिपी, साहित्य याचे जतन तर करता येतेच, पण त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नही करता येतात। भाषेच्या विकासासाठी संस्था त्या ठिकाणी स्थापन करता येते। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे संविधानात्मक उपाययोजना व हक्क। हक्काचा भंग झाल्यास न्यायालयाकडे आपल्याला दाद मागण्याचा हक्क त्या ठिकाणी मिळालेला आहे, त्याला मूलभूत हक्क त्या ठिकाणी आपण म्हणतो। त्या ठिकाणी संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे त्या ठिकाणी म्हणतात। याचा अर्थ असा की हक्काभंगाविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे संविधानामध्ये। संविधानाने दिलेल्या हक्कावर काही वेळेस अतिक्रमण होऊ शकते आणि आपल्या हक्काचा वापर करता येत नाही, यालाच आपण आपल्या हक्काचा भंग झाला असे आपण त्या ठिकाणी म्हणतो। हक्काभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालयात विचारात घेतले किंवा घेते त्याची शासन त्या ठिकाणी खरोखर हक्काभंग झाला आहे की नाही किंवा संबंधित व्यक्तीवर अन्याय झाला आहे का असे न्यायालयाला वाटल्यास न्यायालय योग्य तो निर्णय त्या ठिकाणी घेतो।